नमस्कार मित्र हो आज तुम्हाला मी कड्यातला गणपती याबद्दल माहिती देणार आहे भ्रमण करणे नवीन भाग पाहणे तिथिल मित्र जोडणे समाज पाहणे व वाचणे जंगलांना भेटी देणे हा माझा आवडता छंद आहे कदाचित तुम्ही मला याचं व्यसनच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे साताऱ्याजवळचे जे काही डोंगर आहेत म्हणजे यवतेश्वर अजिंक्यतारा त्याच्यावरची उंटाची पाठ पाटेश्वर शिवपेटेश्वर जरंडेश्वर नांदगिरी वासोटा चंदनवंदन सुरपणी त्याचप्रमाणे कराळाजवळचा आगाशिवा डोंगर आणि पाटणजवळचं धारेश्वर वाईजवळचं पांडवगड कमळगड केंजळगड रायरेश्वर जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे तो राजगड रायगड प्रतापगड सिंहगड लोहगड सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड जिथं शिवरात्रीच्या रात्री चांदण्यातून मी चढून गेलेलं आहे कारण ती जवळजवळ अमावस्यात असते आणि तिथलं जे शंकराचं मोठं लिंग म्हणून आपण आहे ते पाण्यात आहे म्हणजे तिथं पोहत जाऊन दर्शन घ्यावं लागतं तेही मी घेतलेलं आहे त्याचप्रमाणे कारवारजवळचा समुद्रात असलेला कुरुमगड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैलास मानसरोवर या ठिकाणी मी जाऊन आलेलं आहे इनक्रेडिबल सातारा हा सर्वांना माहिती आहे असं मी समजतो परंतु काही जे अलक्षित भाग आहेत किंवा आपण जिथं आपण फार गेलेलो नाही आहे त्यामध्ये जसं पेढ्याचा भैरव आहे तसं पेढ्याची सटवाईसुद्धा आहे नंतर शंकराचं देऊळ की ज्यामध्ये शंकराच्या मांडीवर पार्वती आणि गणपती बसलेले आहेत आणि समोर नंदी आहे तिथं आपण फारसं गेलेलं नाही किंवा पाटकळजवळचं संगमेश्वर जे माहुलीवरूनही संगमावरून जवळ दिसतं की तिथं शंकराच्या शाळुंकेवर सोन्याची रेघ आहे किंवा सुवर्ण रेखा आहे आणि त्याचप्रमाणे आज आपण जी माहिती घेणार आहे तो कड्यातला गणपती माझी आवड बघून माझ्या एका मित्रानं मला सुचवलं होतं की तुम्ही यवतेश्वरजवळच्या कड्यात गणपती आहे तिथं जाऊन या त्याला मी विचारलं रस्ता कुठून आहे तर तो म्हणला की पेड्याच्या भैरोबाच्या वरती जो कडा आहे तिथं थोडंसं आंबेदराच्या बाजूला गेल्यानंतर तिथं तुम्हाला तो गणपती दिसेल आणि गणपतीच्या खालच्या बाजूला एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे सुमारे पंच्याण्णव सालानंतरची गोष्ट असेल मे महिन्यामध्ये आमच्या घरातले बाकी सर्वजण गावाला गेलेले होते मी एकटाच होतो माझं हॉस्पिटलचं काम उरकलं आणि संध्याकाळी पाचच्या दरम्यान मी कड्यातल्या गणपतीला जायचं ठरवलं मी स्कूटर घेतली आणि शाहूपुरीतील पुढच्या बाजूला म्हणजे थोडा आंबेदऱ्याच्या बाजूला पुढं गेलो आणि यवतेश्वरच्या बाजूचा कडा म्हणजे साधारण पश्चिम उत्तर भाग असा आपण समजूया हा मला दिसायला लागला तर म्हटलं आता आपण इथं योग्य ठिकाणी स्कूटर लावूया आणि वर चढूया स्कूटर मी कुणाला आड येणार नाही किंवा अडचण येणार नाही अशा ठिकाणी लावली आणि वर चढायला सुरुवात केली मी बूट घातलेले नव्हते चप्पल घालून तसाच आलेलो होतो आणि चप्पल घसरायला लागल्या त्यामुळे चप्पल मी काढून घेतल्या आणि चप्पल वर टाकून त्या जिथं थांबतील कारण चप्पलही वर टाकल्या तरी त्या घसरत खाली यायच्या तिथपर्यंत मग मी चालत वर गेलो मे महिना असल्यामुळं वणवे लागून डोंगर होते ते थोडेसे ओबडदोबड म्हणजे जिथं आता काही झाडं राहिलेली नव्हती असे होते आणि पायाला हाताला सगळ्याला काळेपणा येत होता हळूहळू करत मी वरपर्यंत पोचलो आणि कड्याच्या इथं पोचल्यानंतर दोन्ही बाजूला म्हणजे आपण उजवीकडं आणि डावीकडं असं म्हणूया मी फिरून बघितलं परंतु गणपती किंवा असं काही देवस्थान असेल असं ठिकाण दिसेना कडा साधारणपणे तीस चाळीस फूट उंच होता आणि मी ठरवलं की हा कडा आपण वर चढून जाऊया योग्य ठिकाण असं मी बघितलं तिथं एक झाडही होतं आणि त्याच्या मुळ्या बऱ्याच खालपर्यंत आलेल्या होत्या त्या झाडाला मुळ्यांना आणि डोंगरा म्हणजे कड्याला असं म्हणू आपण तिथून धरून हळूहळू मी वरपर्यंत पोचलो वरपर्यंत पोचल्यानंतर त्या पठारावर दोन्ही बाजूला मी फिरून बघितलं की आपल्याला कुठं असं काही खूण दिसती का की जिथं आपल्याला काही देवस्थान असावं हो, तशी मला काही दिसली नाही नंतर माया लक्षात आलं की आत्ता कदाचित आपण थोडं उशीरा आलो आहे कारण संध्याकाळ व्हायला आली होती ग आणि सूर्य अस्ताला जायला लागलेला होता आता आपण खाली जाऊया परंतु खाली जाण्यासाठी मी बघायला लागल्यावर त्या झाडाच्या इथेही जाऊन बघितलं पण खालचा रस्ता मला दिसेना रस्ता म्हणजे मी जिथून खाली उतरलो होतो तो तर माझ्या लक्षात असं आलं की आपले परतीचे दोर आता कापले गेलेले आहेत म्हणजे आपण इथून पुन्हा आता खाली जाऊ शकणार नाही आहे पर्याय असा होता की मी यवतेश्वरच्या बाजूला जाणे आणि तिथं जो रस्ता आहे तिथून खाली महार्दऱ्याच्या बाजूला उतरायला जागा आहे तिथं खाली उतरणे आणि तिथून चालत किंवा रिक्षाने स्कूटरपर्यंत जाणे आणि घरी जाणे असा मी विचार केला आणि हळूहळू मी त्या पठारावरून चालायला सुरुवात केली एका ठिकाणी उतार होता आणि पावसाचं पाणी खाली जाऊन ओढा किंवा धबधबा तयार होतो तशी ती जागा होती आणि तिथं कडा तुटल्यासारखा होता किंवा मोकळा होता मी म्हटलं इथेही आपण थोडंसं जाऊन बघूया म्हणून मी खालच्या बाजूला चालत गेलो खाली जाता जाता त्या कड्याचा जो भाग होता तिथं अचानकपणे माया लक्षात आलं की आतल्या बाजूला जे बाहेरून दिसत नाही तिथं खरोखरच एक गणपतीचं स्थान होतं मी जवळ गेलो गणपती थोडासा ओबडधोबड आहे पण गणपती आहे हे लक्षात येतं तिथं कुणीचा शेंदूर लावलेला आहे आणि काही थोडं पूजेचं म्हणजे कुहाळत कुंकू वगैरे असं तिथं पडलेलं होतं मला आनंद झाला तिथं मी थोडीशी साफसफाई केली गणपतीच्या समोर बसलो त्याला हात जोडले आणि डोळे मिटले म्हटलं की आज भगवंतानंच आपल्याला दर्शन दिलेलं आहे आपल्याला वाटत होतं की हे दर्शन होणार नाही पण दर्शन झालं कदाचित ही माझी मनातली भावना असेल पण गणपती बारीक हसतोय असं मला त्याच्यामध्ये वाटलं आणि मला आनंद झाला आता म्हटलं जायला खाली हरकत नाही आहे म्हणून मी खाली कुठून जावा असा विचार करत होतो तर तो जो ओढा आहे त्या ठिकाणाहून खाली वाट असावी असं माझ्या लक्षात आलं थोडीशी ती उंच सखल आहे म्हणजे तीन तीन चार चार फूट एकदम खाली सुद्धा असं यावं लागत होतं परंतु तिथं घसरडं नस असणार नव्हतं तिथून मी खाली उतरलो आणि मला तिथं पाण्याचं टाकंसुद्धा दिसलं त्या पाण्याच्या टाक्यामध्ये मी हातपाय धुतले कारण हातपाय चेहरा कपडे हे सगळे काळे झालेले होते ते धुतले मी आणि मग खाली उतरून आडवा जात जात मी स्कूटरपर्यंत पोचलो आणि स्कूटर घेऊन घरी आलो ही हकीकत मी काही जणांना सांगितल्यानंतर माझे एक पत्रकार मित्र आहेत त्यांनी सांगितलं की आपण याचं व्हिडिओ शूटिंग करूया त्यानंतर पुन्हा एकदा वरच्या बाजूनं जाऊन त्याचं व्हिडिओ शूटिंग सगळं केलं ही सगळी माहिती सांगितली आणि काही गावकरी म्हणजे अशा गुराखी तिथं होते त्यांनी सांगितलं की वर येण्याचे जे रस्ते आहेत यवतेशकर कडे त्या ठिकाणी कुठं कुठं अशी देवस्थानं आहेत म्हणजे ते या बागाचे राखण करते आहेत वेशीवरचे राखण आहेत अशी अनादिकालची समजूत आहे ती व्हिडिओ क्लिप सातारच्या केबलवर आ, काही वेळा दाखवली गेलेली आहे ती दाखवल्यानंतर काही जणांच्या मला फोनही आलेले आहेत की तुम्ही फार चांगली माहिती दिलेली आहे वस्तुत माझ्याकडं केबल नसल्यामुळं ती माझीच व्हिडिओ क्लिप मी मात्र पाहिलेली नाही आहे जसं आपण म्हणतो की सुखी माणसाचा सदरा तर सुखी माणूस सापडतो पण त्याला सदराच नसतो तसं मी ही क्लिप मात्र पाहिलेली नाही आहे अनेक कष्ट घेतल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला एखादी गोष्ट प्राप्त होते किंवा जसं आपण म्हणतो की सुखाचा मार्ग हा दुःखाच्या काट्याकोट्यातून जात असतो तसं एवढं सगळं केल्यानंतर ज्या वेळेला एखादं आपल्याला दर्शन मिळतं किंवा त्या ध्येयापर्यंत आपण पोचतो त्यावेळेला आपल्याला अतिशय आनंद होतो त्याप्रमाणे हे गणपतीचं दर्शन मला झालेलं आहे आणि हा गजानन तुमच्या सर्वांचं मंगल करू मी जे हे निवेदन केलेलं आहे ते माझ्या बाजूनं जसं मला वाटतं आणि माझे जे सच्चे अनुभव आलेले आहेत त्याप्रमाणे केलेले आहे यामध्ये काही त्रुटी असतील याचा मला कल्पना आहे परंतु जो अनुभव घेतलेला आहे तो माझ्यापुरता आहे आणि तो मला आनंददायी हा गजानन तुम्हा सर्वांचं मंगल करो आणि तुम्हा तुम्हीही केव्हा तरी तिथं जाऊन दर्शन घ्यावं असं मला वाटतं